बुलढाणा शहराजवळ काही अंतरावरील असलेल्या गिरडा जंगलात शेकडो मृत कुत्र्यांचे शव आढळून आल्याची घटना उघडकीस आली. यामुळे जंगलाजवळील गावांमध्ये दुर्गंधी पसरली असून गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. या ठिकाणी मेलेल्या कुत्र्यांची संख्या 100 ते 200 वर असून त्यांना मारण्यासाठी विषाचा प्रयोग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. बुलढाणा जिल्ह्यातील असलेल्या गिरडा या गावाजवळ जंगलात 100 ते 200 कुत्री मृतावस्थेत आढळून आली. बुलढाण्याच्या गिरडा सावलदाबरा मार्गाजवळ तोंड आणि पाय बांधलेल्या अवस्थेत कुत्र्यांचे मृतदेह इतक्या मोठ्या संख्येने आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत कुत्र्यांचे परिसरातील गिरडा पाडळी हनवतखेडसह अनेक गावांमध्ये दुर्गंधी पसरली असून गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. एवढ्या मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचे मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झाले. या कुत्र्यांना विष देऊन मारण्यात आल्याचा संशयही व्यक्त करण्यात येतोय. तोंड आणि पाय बांधलेल्या स्थितीमध्ये तर काही कुत्रे जीवित असल्याचंही निदर्शनास आले. गिरडा येथील रहिवासी असून माझं नाव राजेंद्र मनोहर गायकवाड, मुक्काम गिरडा, तालुका जिल्हा बुलढाणा. आमच्या गिरड्याच्या जंगलामध्ये अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या टाईम साधून जवळपास 200 ते 300 मृत कुत्रे आणून या ठिकाणी गिरडा जंगलामध्ये रस्त्यात जो घाटाखाली रस्ता जातो त्या रस्त्याच्या कडेला जवळजवळ 200 ते 300 कुत्रे पाय बांधलेले मृत अवस्थेत व काही जिवंत अवस्थेत इथे आणून टाकलेले आहेत. तरी प्रशासनाने तात्काळ याच्यावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा या ठिकाणी मोठा आजार गावकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. गिरडा ग्रामस्थांनी माहिती दिल्याप्रमाणे आम्ही कुत्र्या म्हणजे मृत कुत्रे इथं टाकलेले आहे फॉरेस्टच्या जंगलाला लागूनच गिरडा ते सावदबारा रोडनी. तर ते ग्रामस्थांच्या मदतीनेच आम्ही इथं पोहोचलो आणि इथं येऊन परिस्थिती बघितली. परिस्थिती बघितल्यानंतर रोडच्या साईडला टाकल्यामुळं सदर गिरडा जंगल येते, गिरडा एक गिरडा दोन असा हा जंगलाचा भाग येऊन ग्रामस्थांच्या मदतीनेच रात्रीला सुद्धा आम्ही इथं पेट्रोलिंग करण्यात आली आणि वरिष्ठांना ही गोष्ट माहिती देण्यात आलेली आहे. आणि आतापर्यंत म्हणजे सुमारे काल 5 वाजेपासून तर आतापर्यंत घटनास्थळी हजर राहून आजूबाजूचा परिसर दूषित होणार नाही हे वन्यप्राणी कोणा टाकले याची म्हणजे सॉरी पाळीव कुत्रे कोणी टाकले याची तपास चालू आहे आणि वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली आहे. वनरक्षकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे रविवारी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरा विरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम 1960 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून याबाबत पुढील तपास सुरू आहे.